वाढतं हवा प्रदूषण ही संपूर्ण जगासमोरील प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणं गरजेचं आहे. माझी वसुंधरा योजनेअंतर्गत पन्हाळा नगर परिषदेनं इलेक्ट्रिक वाहन खरेदी केलंय. तर पन्हाळ्यावरील जे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करतील त्यांच्यासाठी 500 रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. जल, हवा आणि ध्वनी प्रदूषण ही फार मोठी जागतिक समस्या आहे. विशेषतः वाहनांची संख्या वाढत गेली आणि हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत गेलं. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करून प्रदूषणाला आळा घालता येतो. आता भारतीय बाजारपेठेतही बॅटरीवर चालणारी वाहनं येऊ लागलीत. पन्हाळा नगरपालिकेनं दालमिया ग्रुपकडून CSR फंडातून एक इलेक्ट्रिक गाडी कचरा संकलनासाठी घेतली आहे. तर एक विनामूल्य चार्जिंग पॉइंटही उभारलाय. या चार्जिंग पॉइंटवरून कोणीही आपलं वाहन विनामूल्य चार्जिंग करू शकतं. शिवाय पन्हाळ्यावरील जे नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतील त्यांना 500 रुपयांचं अनुदान नगरपालिकेनं जाहीर केलंय. महाराष्ट्र शासनाने अभियान आणलेलं आहे माझी वसुंधरा, तर त्याच्या अनुषंगाने आम्ही पन्हाळा नगरपालिकेने विद्युत वाहन CSR फंडातून दत्त दालमिया शुगर यांच्याकडून आम्हाला घेतलेले आहे. तर आमच्या सन्माननीय सदस्यांनी आणि आम्ही असा ठराव केलेला आहे की पन्हाळ्यातील जे कुटुंब विद्युत वाहन खरेदी करेल त्यांना आम्ही 500 रुपये अनुदान देत आहोत. तसेच ते चार्जिंग करण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोफत विद्युत वाहिनीचा सोय केलेली आहे. तर माझी पन्हाळ्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण या सेवेचा लाभ घ्यावा. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पन्हाळा नगर परिषदेनं हे पाऊल उचललंय. यापूर्वीच पन्हाळ्यावर पर्यटकांसाठी बॅटरीवर चालणारी खेळणी आणि छोटी वाहनं आली आहेत. अशा परिस्थितीत प्रदूषण टाळण्यासाठी पन्हाळा नगर परिषदेनं घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. Garbage trucks driving through.